पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मे लावीनो कपूर कॉटन कंपनीच्या कामगारांचे गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सुमारे 400 कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं असून कंपनी व्यवस्थापन या आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं परिसरातील लोकप्रतिनिधी खासदार राजेंद्र गावित आणि पालघर जिल्हाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाला चर्चेसाठी भेटीचं निमंत्रण पाठवलं. मात्र कंपनी व्यवस्थापनाने हे निमंत्रण धुडकावून लावल्यानं सर्व पक्षीयांनी धडक मोर्चा काढलाय. पाहूयात ही बातमी. तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेली मेसर्स लावीनो कपूर कॉटन कंपनीचे 400 कामगार गेल्या 27 दिवसांपासून आंदोलनावर बसले आहेत. इतकंच नाही तर सरकारी कामगार उपायुक्त यांच्या आदेशाचेही कंपनीच्या मालकांनी पालन केले नाही. भारतीय जनता पार्टीचे पालघर लोकसभाचे खासदार राजेंद्र गावित आणि पालघर जिल्हा अधिकारी यांनी कंपनी मालकाला बोलावले पण कंपनी मालकाकडे त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही. बोईसरच्या हार्मोनी कॉम्प्लेक्स येथून सकाळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारिप, टायगर ग्रुप, कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते. जवळपास 700 कामगारांनी बोईसर ते लावीनो कपूर कॉटन कंपनीपर्यंत मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष संजय पाटील म्हणाले की तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये कामगारांची पिळवणूक होते, त्यांना पगार वेळेवर आणि मिनिमम वेजेस मिळत नाहीत, ह्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आज जो 27 दिवस झाले संप चालू आहे, हा खरं म्हणजे कामगार आहेत ना सोशिक आहेत हे त्याचं उदाहरण आहे. मालक हा अत्याचारी आहे हे त्याच्यावरून सिद्ध होते. कारण आतापर्यंत जे सगळे कामगार आहेत, ज्या महिला कामगार आहेत, ते सगळ्या गरीब घराण्यातले आहेत, इकडच्या मच्छीमार एरियातले आहेत, तर ज्यांना ज्यांचं पोट त्या पगारावर अवलंबून आहेत, म्हणून जे मिळतं ते घेऊन आतापर्यंत ते चूप होते. परंतु विजय कांबळे साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व त्यांच्या पाठीमागे आता उभं राहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की याच्यातून नक्कीच कामगारांना न्याय मिळेल. आणि जर न्याय मिळू शकला नाही तर ठामपणे मी सांगतो की सर्व पक्षीय लोक रस्त्यावर उतरतील ना ह्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. कारण ह्या प्रशासनाने याच्यामध्ये तोडगा काढायचा आहे. युनियन लीडर जरी असला तरी ही गोष्ट प्रशासनाच्या अंडर असल्यामुळे त्यांनी तोडगा काढायचा आहे आणि त्यांनी कायदा सुव्यवस्था त्यांनी राखायची आहे. जर ह्या ठिकाणी असाच उद्रेक झाला तर एमआरडीसीची शांतता भंग झाला. कामगारांचा लढा शांतप्रिय आहे, मागणी योग्य आहे. कंपनीचे मालक हा तिसऱ्या व्यक्तीचा ऐकून आहे म्हणूनच काल जिल्हाधिकाऱ्यांकडेही ते आले नाहीत. पण कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, प्रशासन तुमच्या बाजूला आहे, असं सरकारी कामगार उपायुक्त शिरीन लोखंडे म्हणाल्या. कामगारांचं कधी तुम्ही म्हणत असाल की हा 27 दिवसापासूनचा लढा आहे, हा तसा 27 दिवसापासूनचा नाही. मी तर म्हणेन गेल्या वर्षभरापासून त्यांचा हा लढा सुरू आहे. 2017 डिसेंबरमध्ये त्यांचं एक सार्वजनिक मागण्यांबाबतचा करार आमच्या कार्यालयात झाला आणि तो करार करताना आमच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन आणि उभय पक्षांना एकत्र आणून तो करार केला. आणि मी तर म्हणेन खरं तर तेव्हापासूनच हा त्यांचा लढा त्या करारापासूनच सुरू झालेला आहे. कारण त्यानंतरच त्यांनी पूर्वीची जी रेकॉग्नाइज युनियन आहे ती बदलण्याचा जो निर्णय घेतला, त्यानंतरच्या ह्या घटना ज्या आहेत त्या फार वेगाने घडत गेलेल्या आहेत. आणि प्रत्येक टप्प्यावरती आमच्या कार्यालयामध्ये हे सर्व कामगार येत असतात आणि त्यांना कायदेशीर मार्गाने जी काही मदत करता येईल ती आमचे सर्व अधिकारी त्यांना करतात. कामगार नेते विजय कांबळे म्हणाले की मी भारतीय जनता पक्षाचा असून मला अद्याप कामगार मंत्री यांनी या कामगारांसाठी वेळ दिला नाही. कामगार मंत्री त्यांच्या मतदारसंघात बिझी आहेत, ते आल्यावर नक्कीच वेळ देतील. सर, या विषयाला घेऊन आपण कामगार मंत्रीला भेटले होते. कामगार मंत्री बघा, मला जास्त बोलायला हवं कारण मी बेधडक बोलणारा माणूस आहे. तर मी त्यांच्याकडे पत्रवर संप सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांना पत्रव्यवहार केला. परंतु दुर्दैवानं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये अडकले होते, बरीचशी काही कामं तिकडे अडकली होती, त्याच्यामुळे ते आम्हाला वेळ देऊ शकले. त्यांनी निरोप पाठवला की मी लवकरात लवकर ह्या नवीन कापूरच्या बाबतीत मी तुम्हाला वेळ देऊ असे त्यांनी प्रांजळपणे मला सांगितलेले. आमच्या भाजपचे नेतेमंडळी त्यांच्या मागे आहेत, परंतु वेळ गेल्यानंतर वेळ देऊन काय उपयोग असे नाही. मी त्या लवकरात लवकर वेळ दिला सगळ्यांना बरोबर असंच मला. मनसेचे कुंदन संखे म्हणाले की जर कंपनी मालकाने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे.
नाही आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गेल्या 27 दिवसांपासून लवीनो कपूर मंचला कामगारांचा अन्याय होतो, याकरता ती लोकं संघर्ष करतात आणि या संघर्षामध्ये आज आम्ही सर्व पक्ष तुमच्या सोबत आहोत आणि आज हजारोच्या संख्येने या लवीनो कपूरच्या विरोधामध्ये आता मी मोर्चा काढलेला आहे. सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अथवा शनिवारी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीतून जर या कामगारांना न्याय मिळाला नाही तर या स्थानिक भूमिपुत्रांकरता आम्ही सर्व पक्ष मिळून रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतरची जी परिस्थिती उद्भवेल ही या तारापूर औद्योगिक वसाहती करता खूप कठीण असेल आणि याचे ह्याला त्याला परिणाम ह्या कंपनीला भोगावे लागतील हे मी सांगू शकतो. पालघर जिल्ह्याच्या ह्या तारापूर औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी कंपनी आहेत लवीनो कपूर कॉटन्स कंपनी. या ठिकाणी जवळजवळ 200 कामगार इथे बसलेले आहेत ज्यांच्यावर धरणं आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जे कामगार सहभागी झालेले आहेत फक्त 2 कामगारांना काढले आहेत. त्यांची मागणी आहे की त्या सर्व कामगारांना कंपनीने परत कामावर घ्यावं. या ठिकाणी ज्या कंपनी मालकांना कुठल्याच प्रकारचं लक्ष देत नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवली तिथेसुद्धा तो पोचलेला नाही. खासदारीने त्याला बोलवला तिथेसुद्धा तो कंपनी मालक पोचलेला नाही. कंपनी मालकाची दुर्मिळमुळे या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आलेले आहे आणि त्यांनी मागणी केली की सर्व कामगारांना परत कामावर घ्यावं, त्यांना मिनिमम वेजेस द्यावं आणि त्यानंतर कंपनीमध्ये जे नियम आहेत ते नियम पूर्ण कठोकट पालन करण्यात यावं. आशा शेख, शालिनी प्लस.